आणि आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। नागपुरात आजपासून नियमित शाळा सुरू झालेल्या आहेत। कालपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते, मात्र शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणी आणि पालकांचं संमतीपत्र न मिळाल्याने शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या। त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील 1 ते 12 वर्ग सुरू होत आहेत। तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद होत्या। अहमदनगर मध्ये आजपासून शाळांची घंटा वाजली आहे। जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत। नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत होती, त्यामुळे शाळा सुमारे 8 दिवस उशिरा सुरू झाल्या आहेत। राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी अमरावती जिल्ह्यात मात्र शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत बंदच राहणार आहेत। जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने 1 ते 12 पर्यंतच्या शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय। बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडामध्ये 92 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतलाय। शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने या परिसरातील शाळा उघडणं देखील आता कठीण झालंय। कोरोनाची तिसरी लाट आल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या, मात्र आजपासून शहरी भागातील शाळा सुरू न करण्याचा निर्णय झाला असून शहरातील शाळा सुरू मात्र वर्ग रिकामी असल्याचं चित्र आहे। मुळात शाळा सुरू करण्याबाबत उशिराने आदेश आल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील शहरी भागात आजपासून 1 ते 12 वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मान्यता दिलेली आहे। तशा सूचना सर्व गट शिक्षणाधिकारी, जळगाव महापालिकेचे शिक्षण विभाग, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। नागपूर जिल्ह्यातील अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे। राज्य सरकारच्या सुधारित आदेशानुसार अभयारण्य सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 11 जानेवारी पासून अभयारण्य बंद होते, मात्र आता तिसरी लाट ओसरत असल्याने अभयारण्य तसंच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय आणि महाराजबाग प्राणी संग्रहालय हे आजपासून सुरू होणार आहे। दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचं संकट घोंगावत असल्यानं सतत लॉकडाऊनमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे। अनेक मुलं एकलकोंडी बनलेली आहे। अशावेळी सांगलीच्या शिराळा तालुक्यातील फुपेरे या गावात जय चंद्रकांत पाटील या 10वीच्या विद्यार्थ्यानं मात्र अभ्यासासोबत आपल्या अंगी असलेल्या कलागुणांची छानपणे जोपासना केली आहे। शाळेत कला विषयाचे शिक्षक नसतानाही त्यानं स्वतःची कला आत्मसात केली आणि त्याला व्यक्तिचित्रात रुची असून त्यानं पेन्सिलच्या माध्यमातून अनेक अप्रतिम अशी व्यक्तिचित्रं साकारली आहेत। कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर किल्ले रायगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। 10 जानेवारी पासून ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्रीय पुरातत्व खात्यानं किल्ल्यावर प्रवेश बंदी केली होती। निर्बंध शिथिल केल्यानंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या बॅरिकेटिंग काढण्यात आलेल्या आहेत। रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश खुला करण्यात आल्यानं शिवप्रेमी आणि पर्यटक आनंदी झाले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारीला होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय, मात्र विद्या परिषदेनं आता ऑनलाईन परीक्षांना मान्यता दिली आहे। एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दणका दिलेला आहे। नवी मुंबईतील वाशीमध्ये वानखेडेंच्या मालकीचा सद्गुरू बार आहे, त्याचा परवाना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केलाय। हा परवाना जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन आणि फसवणूक करून मिळवला होता असं आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आल्यानं ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती। आधी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात शरण जा असे आदेश कोर्टानं नितेश राणे यांना दिलेले आहेत। यामुळे नितेश राणेंना हायकोर्टातून तुर्तास तरी दिलासा मिळालेला नाही असं म्हणावं लागेल।
नाशिक मध्ये पत्नीच पतीच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या अनैतिक संबंधात आडकाठी ठरत असल्यामुळे पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे। पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना पतीच्या हत्येसाठी 1 लाखांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। हत्येनंतर पतीचा मृतदेह पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। हल्ली क्रिप्टोकरन्सीचा फॅड इतकं वाढलंय की पिंपरी चक्क एका पोलिसाचंच अपहरण केलंय। तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण 300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीच्या नादात एका पोलिसानंच अपहरणाचा कट रचलाय। दिलीप कंदारे असं या पोलिसाचं नाव आहे। तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे। विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे 300 कोटींची क्रिप्टोकरन्सी आहे असं कंदारेला समजलं आणि यामुळे खंदारेची मती अशी फिरली की त्यानं त्याच्या 6-7 मित्रांसोबत अपहरणाचा कट रचला। बदलापूरमध्ये ज्वेलर्सच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी संध्याकाळी बदलापुरात घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। बदलापूर पश्चिमेला रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स या दुकानातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। सखाराम चौधरी असं ज्वेलर्सचं नाव आहे। नाशिकच्या गंगापूर रोडवरील वाईन शॉपचं शटर तोडून तब्बल 1 लाखांच्या महागड्या मद्याची चोरी करण्यात आलेली आहे। शटर फोडत चोरट्यांनी महागड्या मद्यावर डल्ला मारलेला आहे। समाधान वाईन शॉपमधील 10 ते 18 वर्ष जुन्या महागड्या मद्याची चोरी करण्यात आली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सांगलीत नाकाबंदी दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी 63 लाखांची रोकड जप्त केली आहे। सांगलीतील 100 फुटीच्या त्रिमूर्ती चौक येथे विश्रामबाग पोलिसांनी नाकाबंदी केली होती। यावेळी भरधाव वेगानं 20 लाख रुपये किमतीच्या आलिशान चारचाकी मोटरगाडीतून 63 लाखांची रोकड घेऊन जात होते। पोलिसांनी या प्रकरणातील आलिशान गाडीतील 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। भिवंडी जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला भिवंडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 1000 जिलेटिनच्या कांड्या, 1000 डिटोनेटर अशी स्फोटकं विक्रीसाठी आणण्यात आली होती। सुमारे 4.5 लाख रुपयांची स्फोटकं जप्त करण्यात आली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। इंदूरमध्ये मन हेलावणारी घटना घडलेली आहे। कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू झालाय। मृत विद्यार्थी बसमधून उतरताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। संबंधित हृदयद्रावक घटना ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तांब्याच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं जेरबंद केली आहे। सांगलीच्या चाणक्य चौकात सापळा रचून चोरीच्या 1,70,000 रुपये किमतीच्या तारा, मोटार आणि मालवाहतूक गाडी असा 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर 3 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। वेळापुरात मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन एका महिंद्रा एक्सयूव्ही गाडीवर गोळीबार केलाय। या प्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील प्रवीण शशिकांत सावंत हा तरुण थोडक्यात बचावलाय। पुण्याच्या मावळ तालुक्यातील करंजे गावात उसळायला लागलेल्या आगीत 25 एकर उजळून खाक झालेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना घडलेली आहे। या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हा ऊस येतोय, त्यामुळे आता कारखान्यानं आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यातील मुळशी येथील बेपत्ता मुलं प्रकरणामधील 3 मुलं सापडलेली आहे। 5 बेपत्ता मुलांपैकी 3 जण सापडले आहेत। मुळशी येथील संपर्क बाल आशा घरीतून 5 मुलं बेपत्ता झाली होती। पौड पोलीस याचा तपास करत होते तेव्हा मुळशीतील चिखलगाव दुर्गेवाडी भागात ही मुलं आढळली आहेत। मावळ तालुका परिसरातील कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक अनेक पर्यायांचा वापर करतात। मावळमध्ये एका कुटुंबानं आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांचाही थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क जनावरांच्या अंगावर ब्लँकेट टाकले आहेत।
भंडारा जिल्ह्यातील मासळ येथे एका चोरट्याने देशी दारूचं दुकान फोडलेलं आहे. यावेळी त्यानं दुकानातील 1.5 लाख रुपये लंपास केलेत. हा चोरटा दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. तर या अज्ञात चोरट्याविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरात थंडीच्या कडाक्यामुळे 4 जणांचा बळी गेल्याची घटना घडलेली आहे. हे चौघही बेघर असल्यामुळे रस्त्याच्या कडेला झोपले होते. रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका अधिक असल्यामुळे 4 जणांचा गारठून मृत्यू झालाय. जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणारे हे चौघ वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले आहेत. माहीमच्या समुद्रकिनारी खडकांजवळ बसलेल्या प्रेमी युगुलांवर 2 जणांनी चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झालाय. प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणी मध्ये पडली असता आरोपीनं तिच्याही गळ्यावर चाकूनं हल्ला केलाय. सध्या तरुणीवर उपचार सुरू आहे. तर हल्लेखोर हा तरुणीचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलापुरात एक देशी बनावटीचं पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून विना परवाना देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. उल्हासनगर महापालिकेची प्रारूप प्रभाग सीमा रचना जाहीर झालेली आहे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. उल्हासनगर महापालिकेत यापूर्वी 78 वॉर्ड तर 20 प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात 11 नवीन वॉर्ड वाढवल्यानं एकूण वॉर्डची संख्या ही 89 झाली आहे. प्रारूप प्रभागाचं भौगोलिक सीमा पद्धत प्रसिद्ध झाल्या असून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रियंका राजपूत यांनी सांगितली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे विकले जात आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेनं अशा आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. विक्री करण्याच्या उद्देशानं 4 गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतूसं बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या टोळीला राहुरी आणि MIDC मध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या आरोपींकडून 1,72,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राहुरी फॅक्टरी नजीक सापळा लावून केलेल्या कारवाईत किशोरी खामकर, किशोर साईनाथ शिणगारे यांना पकडण्यात आलंय. यावेळी त्याची झडती घेतली असता 2 गावठी कट्टे, 6 जिवंत काडतूसं आणि प्लेझर मोपेड गाडी असा एकूण 1,12,200 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. राज्यात एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक कोलमडलेली आहे. आता यावर पर्याय म्हणून महामंडळ प्रशासनानं कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. लातूर विभागात 50 कंत्राटी चालकांची नियुक्ती केलेली आहे. 50 कंत्राटी चालक जिल्ह्यातील 5 आगारांमध्ये सेवा देणार आहेत. लातूर जिल्ह्यात सोमवारी पहिल्या टप्प्यात 33 कंत्राटी चालक कामावर हजर होणार आहेत. कामगारांनी अद्यापही संपातून माघार घेतलेली नाहीये. परिणामी राज्याच्या परिवहन मंत्रालयानं प्रवाशांच्या सेवेसाठी कंत्राटी चालक भरतीची मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात लातूर विभागाला 50 कंत्राटी चालक मिळणार आहेत. भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्याला 33 जणांची भरती करण्यात आली आहे. उर्वरित 17 जणांची निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सांगलीत ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. शिराळा तालुक्यातील तडवळे येथे ऊसतोड मजुराच्या गणेश श्रीराम कांबळीकर या 5 वर्षांच्या या मुलास बिबट्यानं हल्ला करून जखमी केलाय. सदर घटना सायंकाळी 6:30 सुमारास घडली आहे. शेतात ऊस ट्रॅक्टरमधून भरण्याचं काम सर्व ऊसतोड मजूर करत असताना चिमुरडा गणेश हा ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बसलेला असताना बिबट्यानं अचानक झडप घातली. या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना एका महिलेनं पाहिलं. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यानं दरडीवरून जात असताना बिबट्यानं त्यास सोडून दिलं. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलिसांनी 24 जानेवारीला दुर्मिळ अशा मांडुळाच्या तस्करी प्रकरणी 6 जणांच्या टोळीला जेरबंद केलं होतं. या प्रकरणी संबंधित मांडूळ तस्कर टोळीला न्यायालयात हजर केलं असता मांडुळाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले. त्यानुसार वनपरिमंडळ अधिकारी गणेश शेवाळे यांच्या पथकानं संबंधित मांडुळाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी गणेश शेवाळे यांनी दिली आहे. शाळेत जाताना थोडं जरी चालावं लागलं तरी आपल्याला कंटाळा यायचा. मात्र साताऱ्यातील ही बातमी पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागात खीरखंडी नावाचं एक गाव आहे. या गावातल्या मुलींना शाळेत जाण्यासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. होडीतून उतरल्यावर दाट जंगलातून 4 किलोमीटर पायपीट करत मग त्यांना शाळा गाठावी लागते. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली आहे आणि या मुलींची व्यथा समजून घेण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
मुंबईत पिगॅसिसच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलेले आहेत। मुंबईतील दादर परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत, मात्र आंदोलन सुरू होण्याआधीच तिथं भाजप कार्यकर्ते पोहोचले आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आता मनसेनेही कंबर कसायला सुरुवात केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। मुंबईतल्या वांद्र्यातल्या एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली आहे। यामध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केलं। मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही बैठकीला उपस्थित होते। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमधील वकील सतीश उकेंवर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहेत। सतीश उके यांनी पत्रकार परिषद घेत बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा असल्याचा आरोप केला होता। त्याचबरोबर बावनकुळे यांचे नातेवाईक सूरज तातोडे यांना सोबत आणून बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना किती काळा पैसा घेतला याचा पाढा वाचवून दाखवला होता। मात्र हे सर्व आरोप निराधार असून राजकीय षडयंत्र रचून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांची महत्वाची बैठक होणार आहे। वॉर्डमध्ये फेररचना केल्यामुळे भाजप नगरसेवक हरकती नोंदवणार आहेत। निवडणूक आयोगानं हालचाली सुरू केल्या असून पालिका प्रशासनांना प्रारूप प्रभाग रचनांचे आराखडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आणि नकाशे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। यावरून आता मनसेनं टीका केली आहे। सत्ता शिवसेनेची आहे, ज्यामुळे जिसकी लाठी उसकी भैंस या म्हणीप्रमाणे शिवसेनेनं आणि त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली आहे असा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। यवतमाळ जिल्हा परिषदेमधील 8 जुगारींवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार खेळतानाची बातमी साम टीव्ही न्यूजनं दाखवली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। तशा स्वच्छ शहराचा मान मिळालेल्या नवी मुंबई शहर स्मार्ट शहर म्हणून म्हटलं जातं। आता शहरासोबत नवी मुंबईतील गावंही स्मार्ट होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्मार्ट व्हिलेजचं स्वप्न नवी मुंबईत साकार होत आहे। नवी मुंबईतील दिवाळे गाव हे पहिल्यांदा स्मार्ट व्हिलेज म्हणून साकारण्यात येत आहे। दिल्लीच्या उत्तम नगर येथील डोसा विक्रेत्यानं खाद्यप्रेमींना एक आव्हान दिलेलं आहे। 10 फूट लांबीचा डोसा खाणाऱ्याला त्यानं 71,00,000 रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलंय। फूड ब्लॉगर भावना यांनी उन्नत नगरमध्ये स्वामी शक्ती सागर नावाच्या दुकानाला भेट दिल्यानंतर हे अनोखं फूड चॅलेंज दिलंय। आणि आजचं बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा साम टीव्ही।